नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन क्लासमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण शिकणार आहोत घटक क्रमांक 2 शब्दसंपत्तीमध्ये, जो आपला 6वा चॅप्टर आहे, विरुद्ध अर्थाचे शब्द. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. आणि विरुद्ध अर्थाचे शब्द शिकताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, ज्या म्हणजे मराठी भाषेत जसे समानार्थी शब्द आहेत, म्हणजे आपण आपल्या पहिल्या काही व्हिडिओजमध्ये आपण समानार्थी शब्दसुद्धा शिकलेलो आहोत, त्याचप्रमाणे जसे मराठीमध्ये समानार्थी शब्द आहेत तसेच आपण विरुद्धार्थी शब्दसुद्धा हे मराठीमध्ये असतात. जसं की इंग्लिशमध्ये सुद्धा आपण शिकलेलो आहोत की सिनॉनिम्स म्हणजे काय समानार्थी शब्द आणि अँटॉनिम्स म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द, तर हे आपण इंग्लिशमध्ये शिकलेलो आहोत, तसेच आता मराठीमध्ये पण आपण शिकणार आहोत. तर बघूया काय आहेत. मराठी भाषेत जसे समानार्थी शब्द आहेत त्याप्रमाणे काही शब्दांना विरुद्धार्थी शब्द आहेत, तर त्यांचा वापर अगदी बोलीभाषेतही केला जातो. तर जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपण जसे समानार्थी शब्द आपल्या नेहमीच्या भाषेमध्ये वापरतो, बोलीभाषेमध्ये वापरतो, तसेच काही विरुद्धार्थी शब्दसुद्धा आपल्या नेहमीच्या बोलण्यामध्ये येतच असतात. आपल्याला या शब्दांचे अर्थ माहीत असले पाहिजेत, तरच आपण अलंकारिक भाषेत लेखन करून प्रभाव पाडू शकतो. म्हणजेच काय, तर आपल्याला त्यांचे अर्थ माहीत असायलाच पाहिजे, तरच आपण आपल्या अलंकारिक भाषेमध्ये लेखन करू शकतो. म्हणजेच आपण त्याची बरोबर उत्तरं जी आहेत ती शोधू शकतो. सतत अशा नवनवीन शब्दांचे अर्थ जाणून घेण्याची इच्छा बाळगा, यासाठी निरीक्षण व वाचन गरजेचे आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेले आहे की जर तुम्हाला मराठी आणि इंग्लिश भाषा विषय जर तुम्हाला जास्तीत जास्त चांगला येण्यासाठी तुम्हाला वाचन हे फार महत्त्वाचं आहे, आणि त्यासाठी नेहमीच चांगली पुस्तकं वाचत राहा, जेणेकरून तुमचे जे शब्द भांडार आहे तो वाढणार आहे आणि त्या नवीन नवीन शब्द तुम्हाला कळत जातील, आणि जसे नवीन शब्द कळतील तेव्हा त्यांचा अर्थ जाणून घेण्याची सुद्धा तुम्ही तयारी ठेवा. तर यावरून काय होईल की तुम्हाला कुठला शब्द कशाचा समानार्थी शब्द आहे किंवा कशाचा विरुद्धार्थी शब्द आहे, आणि बरेच काही शब्द आहे जे आपल्या नेहमीच्या बोलीभाषेमध्ये आपण वापरतो, तर असे अशा शब्दांचा सुद्धा तुम्ही संग्रह करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, विरुद्धार्थी शब्द म्हणजेच ज्याला इंग्लिशमध्ये अँटॉनिम्स असे म्हणतात, तर असे विरुद्धार्थी शब्द कोणते आहेत आपण बघूया. तर इथे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही मी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. खालील विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. आता चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे, बरोबर आहे. सुलभ कठीण, स्वच्छ अस्वच्छ, ज्ञानी साक्षर आणि स्वर्ग नरक, ज्यामध्ये आता आपण बघू शकतो की सुलभ आणि कठीण हे विरुद्धार्थी शब्द आहेत, स्वच्छ अस्वच्छ हे सुद्धा विरुद्धार्थी शब्द आहेत, स्वर्ग नरक ही सुद्धा विरुद्धार्थी शब्द आहेत, परंतु ज्ञानी आणि साक्षर हे विरुद्धार्थी शब्द नाही आहेत. कारण ज्ञानीच्या विरुद्धार्थ काय असतो, अज्ञानी. ओके, ज्याला ज्ञान नाही असा तो. ओके, त्यामुळे इथे चुकीची जोडी कुठली आहे, तर ती आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला विरुद्ध अर्थांचे जे काही शब्द आहेत त्या व्हिडिओची एक लिंक जी आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर जसे तुम्ही विरुद्धार्थी शब्द, जास्तीत जास्त विरुद्धार्थी शब्द मी त्यामध्ये कव्हर केलेले आहेत, तर ते तुम्ही सगळे बघा आणि तुमचे विरुद्धार्थी शब्द चे जे काही शब्दसंग्रह आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करा. तर पुढचं आहे कनिष्ठ, मध्यम, आत, बाहेर, देश, परदेश, आणि इथे स्वतः नाही आहे, हे आहे स्वस्त. ओके, स्वस्तच्या विरुद्ध काय आहे, तर ते आहे महाग, बरोबर आहे. आता इथे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर कनिष्ठ, मध्यम, आत, बाहेर ही बरोबर आहे, देश, परदेश ही पण बरोबर आहे, स्वस्त, महाग ही सुद्धा बरोबर विरुद्धार्थीची जोडी आहे, परंतु कनिष्ठ आणि मध्यम, कनिष्ठ म्हणजे काय छोटा आणि मध्यम म्हणजे काय तर मीडियम. ओके, स्मॉल आणि मीडियम, तर ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी होऊ शकते का, नाही. मराठीमध्ये कनिष्ठच्या विरुद्ध म्हणजे जर कनिष्ठ छोटा असेल तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, मोठ्याला ज्येष्ठ. त्यामुळे इथे ही जी चुकीची जोडी आहे ती
कनिष्ठ आणि मध्यम. कनिष्ठाच्या विरुद्ध काय येऊ शकतं? तर ते आहे ज्येष्ठ. बरोबर आहे. पुढचं आहे प्रश्न क्रमांक 3 व 4 साठी ठळक अक्षरातील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द निवडा. आता इथे आपल्याला एक शब्द दिलेला आहे, त्याचा आपल्याला पर्यायातून विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. प्रगती, प्रगती म्हणजे काय? प्रोग्रेस. आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? आता अप्रगती, भरभराट आणि कर्मगती, अधोगती. तर प्रगतीच्या विरुद्ध विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? तर तो आहे अधोगती. प्रगती म्हणजे प्रोग्रेस आणि अधोगती म्हणजे ज्याची प्रोग्रेस होत नाही असा तो, किंवा प्रोग्रेसपेक्षा खूप मागे मागे जात आहे तो, तर त्याला अधोगती असे म्हणतात. ठीक आहे. पुढचं आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे काय? फ्रीडम. मग फ्रीडमच्या विरुद्ध काय आहे? तर ते आहे पारतंत्र. पारतंत्र म्हणजे काय? जो दुसऱ्यांवर अवलंबून आहे तो. बरोबर आहे. त्यामुळे इथे विरुद्धार्थीची जो शब्द आहे तो आहे पारतंत्र, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 व 6, दिलेल्या विरुद्धार्थी शब्दांची अचूक जोडी निवडा. आता अचूक म्हणजे काय? जी चुकीची नाही अशी ती. बरोबर आहे. आता ह्यामध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्दांची अचूक जोडी निवडायची आहे. मग कुठली आहे? कोरा करकरीत आपण नेहमी वापरतो हा कागद, एकदम कोरा करकरीत आहे म्हणजेच ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे का? नाही. तर कमी खूप, कमी खूप म्हणजे काय? कमी म्हणजे खूप कमी आणि खूप म्हणजे खूपच जास्त अशी नाही, कमीच्या विरुद्ध जास्त येतं. आदर अनादर, वर खोल. बरोबर. आता इथे जी विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे ती आहे आदर अनादर. बरोबर आहे. आदर म्हणजे आपण रिस्पेक्ट करतो आणि अनादर म्हणजे ज्याचा रिस्पेक्ट आपण करत नाही तो. ओके. नेक्स्ट आहे स्वदेशी विदेशी, नफा फायदा. तर नफा म्हणजेच फायदा, न्यूनता कमतरता, न्यूनता म्हणजेच कमतरता, आणि मृदू मुलायम म्हणजेच मृदू आणि मृदू म्हणजेच मुलायम. तर इथे जी विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे ती आहे स्वदेशी आणि विदेशी. स्वदेशी म्हणजे जे स्वतःच्या देशामध्ये आहे ते, आणि विदेशी म्हणजे जे दुसऱ्या देशामध्ये आहे ते. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 व 8 मध्ये अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. आता इथे आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे आणि एका शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेली आहे, तर तो अंडरलाईन शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे पर्यायातून. आणि वाक्य आहे सकाळी कार्यक्रमाचे उद्घाटन झाले, आणि अधोरेखित शब्द आहे उद्घाटन. आता उद्घाटन म्हणजे काय? तर कार्यक्रमाची जी सुरुवात असते त्याला उद्घाटन असे म्हणतात. मग जर आपल्याला कार्यक्रमाची सुरुवातीला उद्घाटन असं म्हणतात तर कार्यक्रम संपण्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात समारोप. ओके. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो अचूक पर्याय आहे. पुढचा आहे मुंबई दाट, मुंबईत दाट लोकवस्ती आहे, आणि अधोरेखित शब्द आहे दाट. आता दाटच्या विरुद्ध काय येऊ शकतं? दाट म्हणजे काय? भरपूर लोक आहेत तिथे. ओके. मग दाटच्या विरुद्ध काय येईल? तर ते आहे पर्याय क्रमांक 4 विरळ, म्हणजे कमी, फार कमी. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 व 10 साठी मध्ये रिकाम्या जागी योग्य शब्दांची निवड करा, अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. आता इथे अधोरेखित शब्द करायचे राहून गेलेत त्यामुळे मी आत्ता केलेत. पुढे बघा, ससा चपळ असतो पण कासव टिंबटिंब असते. आता अधोरेखित शब्द आहे चपळ. आता चपळच्या विरुद्ध काय असू शकतो विद्यार्थी मित्रांनो? चपळ म्हणजे काय? जो वेगवान धावतो, वेगवान आहे तो. मग वेगवानच्या विरुद्ध काय आहे? तर तो धीमे. ओके. धीमे म्हणजे काय? स्लो, एकदम. त्याला पर्याय क्रमांक 3. आणि हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ससा हा चपळ प्राणी आहे पण कासव मात्र स्लो आहे. ओके. ससा कासवाची स्टोरी आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे की नाही? त्यामध्ये कासव कसं असतं? धीमे असतं. बरोबर आहे. धीम्या गतीने चालतं.
पुढचं आहे ओले कपडे उन्हात लवकर टिमटिंब होतात आणि अधोरेखित शब्द आहे ओले. आता ओलेच्या विरुद्ध काय असू शकतं, कोरडे, चिंब, लांब की बेरंगी? तर ओलेच्या विरुद्ध आहे कोरडे. म्हणजेच काय, तर ओले कपडे उन्हात लवकर काय होतात, लवकर कोरडे होतात. त्यामुळे ते पर्याय क्रमांक एक जो आहे तो अचूक पर्याय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघितलं आपण की हे विरुद्ध अर्थाचे शब्द जे आहेत हे कसे आहेत किंवा त्यांना कसं ओळखायचं. तर हा होता आपला व्हिडिओ क्रमांक एक. अजून विरुद्ध अर्थाचे शब्द मी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये येणारच आहे, तेव्हा आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर या व्हिडिओबद्दल किंवा तुम्हाला कुठला एखादा काही गोष्ट या व्हिडिओमधली जर तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून विचारू शकतात. तेव्हा आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.